पद्धतीने ही निवडणूक होते आहे. एक घटना बदलण्याची, संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवर रुजले, कारण यांनी गेल्या संसदेच्या अधिवेशनात समोरचे विरोधी पक्षाचे जवळपास 150 खासदार हे निलंबित करून आपल्याला पाहिजे तसं मनमानी करून काही कायदे हे पारित करून घेतले. म्हणजेच काय की हम करेसो कायदा. तर आता याच्या विरुद्ध सगळी जनता एकवटलेली आहे. म्हणून वसंतरावजी, तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्रातलेच, मला तर असं वाटतं की कदाचित 48 च्या 48 खासदार निवडून येतील. तर आणखीन तुम्हाला काय विचारायचं सर? राज्य बँक प्रकरणात अजित पवार आणि सुनीता पवार यांना दिलेली आहे, काय वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती. हो, मला कळलं. रॉकेट लॉन्चर, रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना. आणि हेच झालेलं आहे, त्यांचे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत, अगदी साधे साधे, म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांची त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही, पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा झेड प्लस वाय झेड ही काही दिले. आणि बाकी सुरक्षा, सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे. महिला सुरक्षित नाही आहेत. अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतो आहे. त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतोय हा एक प्रश्न आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले, त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात. लोकसभा निवडणूक बिनशर्त होते आहे, नक्कीच जाते आहे. आणि सुरत हे काय केंद्र मला कळत नाही. गद्दार पण पहिले सुरत त्यांना सुरक्षित का वाटली? ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती सुरत महाराष्ट्र का लुटते? महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करते मात्र हा का आता चाललंय ना, एक अपवाद आहे तो सांगलीचा, विशाल पाटील पण तो महाविकास आघाडीचा नाहीये, त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि मला वाटतं काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करेल. पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यानंतर इथं महाविकास आघाडीवरती सूट घेतली जात. अशोक चव्हाणांचं भाजपात जाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचे ज्येष्ठ सहकारी इकडे बसलेत आणि ते गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत, जे आतापर्यंत त्यांनी वाट ज्यांची आडून ठेवली होती. काही जण जसं आमच्यामध्ये काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्या सुभेदाऱ्या आता यानिमित्ताने मोडून पडल्या आणि उलट अशोकराव तिकडे गेल्यामुळे काँग्रेसला आता नवं चैतन्य प्राप्त झालंय. त्याच्याचमुळे वसंतरावांचा विजय हा निश्चित झालेला आहे. कारण शेवटी असं आहे की हे मोठी झालेली किंवा मोठी केलेली लोक गद्दार झाली तरी जनता गद्दार होत नाही, जनता कधीच गद्दार होत नाही. 2014 मध्ये आणि 19 मध्ये नरेंद्र मोदींनी अशी शपथ घेतली होती की आदर्श प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांना आम्ही मध्ये जाऊ, त्यावरती आपलं काय? अरे माझ्यापेक्षा त्यांचं मत का नाही विचारत? मी काय मत व्यक्त करणार? जे तुमचं मत आहे तेच माझं मत आहे.